शेतकरी मित्रांनो नमस्कार। होय, आम्ही शेतकरी समूहाच्या ऊस उत्पादक ग्रुपमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ करण्यामागचा खास आपला उद्देश असा आहे की पॉवर टिलर संदर्भात तुम्हाला थोडी माहिती द्यायची आहे आणि पॉवर टिलर काम कसं करतो आणि ते शेतात चालताना कसं काम बनतं तर ह्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत। कारण ट्रेनिंगमध्ये आता इथं बरीच लोकं माझ्याकडे येतात, तर त्यावेळेला शेतकऱ्यांना पॉवर टिलर काम कसं करतो, पॉवर टिलर म्हणजे काय, ह्या गोष्टीच बऱ्यापैकी शेतकरी मित्रांना माहीत नसतात। त्यामुळं एक जनरल थोडी पॉवर टिलरची ओळख आणि त्याचं कार्य शेतात कसं चालतं, बाळ बांधणीच्या वेळेला, मोठ्या बांधणीच्या वेळेला, त्याला पाती कुठली असतात, कुठलं त्याला मागं चाक कसं जोडलं जातं, रस्त्यावर चालताना कसं चालतं, ह्याची आपण थोडक्यात माहिती आज इथं आपण पाहणार आहोत। आपल्यासोबत आज माझे मित्र अनिल माळी आहेत की त्यांचा पॉवर टिलर आहे आणि ते आपल्यासोबत इथं शेतामध्ये कायम कनेक्टेड असतात। तर थोडक्यात आपण माहिती विचारू। अनिल, आता हे जे दोन तीन गेअरसारखे दांडके दिसतात, हे जे थोडक्यात माहिती सांगा, हे नेमकं काय आहे? हो, गेअर आहे, गेअरचं दांडकं आहे। बरं, ह्याला किती गेअर असतात? तीन गेअर आहेत। तीन गेअर आहेत, एक रिव्हर्स, हा एक रिव्हर्स आणि दोन फॉरवर्ड। फॉरवर्ड, हा हे हो लव गेअर आहे। रोटर चालताना असं करायला लागतं, ओके, हे केळीला भर लावताना इकडे दुसरा गेअर, ओके ओके, आणि परत पहिला गेअर, पहिला गेअर। मग ह्या रोटर रोटावेटरचा गेअर आहे। ही लिव्हर दिसते, ही कसली आहे, काय आहे? हे ब्रेक आहे, ब्रेक, ब्रेक आहेत, ओके। आणि ही हे दिसते, हा हा रिव्हर, हा लिव्हर आहे, ओके। म्हणजे एवढं हे पॉवर टिलरचं सुरुवातीची महत्त्वाचे हे आहेत। हे काय दिसतं, हे क्लज आहेत, क्लज वळवायला, क्लज वळवायला दोन्ही बाजूला, ओके। आता हे चाक तुम्ही कधी वापरता? हे हे रानात घालताना, भर लावताना, भर लावताना, जरा उचलून दाखवा बरं। हा, हे रानात भर लावताना माग, आणि हे चाक आहे ते रस्त्यावर पळताना, हे रस्त्यावर पळताना। तुम्ही हा पॉवर टिलर शेतात चालवताना चालवत चालवताय का बसून चालवताय? चालवत चालवत। म्हणजे मित्रांनो बघा, ही तर आमच्या भागामध्ये पॉवर टिलर जो चालवला जातो तो बसून न चालवता चालवत चालवला जातो। ती कसा आहे ती पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे। पुण्यामध्ये, दौंडमध्ये, ह्या भागामध्ये बऱ्याच वेळेला पॉवर टिलर काय केलं जातं, पॉवर टिलर बसून चालवला जातो, पण ती माती पाहिजे या प्रमाणात व्यवस्थित लागत नाही, ह्याच्यासाठी पॉवर टिलर आपल्याला मागं रिटर्न चालवत घ्यावा लागतो। आता अनिल, भर लावताना आपल्याला मागं रिव्हर्स मारावा लागतो, बरोबर? बरोबर। पुढं कधी चालवता का पॉवर टिलर? चालवतो की, ओके, तोंडान जातो, तोंडान पण जातो, जरा दाखवा। आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी पाती दिसतील। म्हणजे ह्या बाजूला बघा, बाजूची पाती आहे ती तुम्हाला वेगळी दिसतात, मध्ये जे दिसतात हे चार पाती तुम्हाला ह्या नांगे आहेत म्हणतात त्याला, ही चार पाती तुम्हाला वेगळी दिसतील आणि कडेची वेगळी दिसतील। आता ह्याचं थोडक्यात थोडंसं काम पाहू। आणि ही पाती कशासाठी वापरतात? ही बाहेर भर लावायसाठी, बाहेर म्हणजे ऊसाला माती उचलून टाकली पाहिजे ह्याच्यासाठी। पण ह्या पात्यांचं काम काय? ह्या ही रेझर साठी माती खाली ठेवते, ओके, ही रेझर साठी माती आपल्याला पण आत माती घेता पण येते दादा, आत माती ठेवता पण येते, उलट साली माती, ही पाती इकडे घालायची, ही इकडे घालायची, आत माती येते, आत माती येते। आणि ह्या पलीकडच्या बाजूने पण पात्याने माती बाहेर टाकली, बाहेर टाकते, म्हणजे आपल्याला आत पण माती करता येते, पाती उलटी सुलटी जर टाकली तर। आता हिथं एक एक पात्याचं हे शिल्लक आहे, हे कशासाठी ठेवलं? हे पाच फुटी भर लावायला, बर, पाच फुटीमध्ये भर लावाय, गवण राहत नाही। आणि समजा जर सहा फुटाचं जर एखादं हे असेल, सरी असेल, तर त्याला भर कशी मग दोन्ही बाजून लावायला लागते? सरी तीन डावणा लागते, एका सरी तीन वेळा, म्हणजे ह्या बाजून रिव्हर्स, इकडे रिव्हर्स आणि परत मध्ये, म्हणजे दोन्ही बाजूनं लावता येते। तर मित्रांनो, हे पॉवर टिलरचं जनरल कार्य झालं। ह्याला चालू करण्यासाठी हँडल मारावा लागतो, म्हणजे हँडलनं चालू होतं। एकतर ह्याला इथं रेडिएटर पण आहे आणि डिझेल टाकी आहे आणि लाईटची सोय पण ह्याला केलेली आहे, म्हणजे रस्त्यावर ही मशीन चालते। तर पूर्ण मित्रांनो, हे पॉवर टिलरच्या बाबतीत ही जनरल माहिती अशी झाली, पॉवर टिलर म्हणजे काय, त्याचं काम कसं चालतं, त्याचे कंपोनंट काय आहेत। एअर क्लिनरसुद्धा तुम्हाला तिथं पॉवर टिलरमध्ये दिसतो आहे। तर हे असं काम झालं। आता शेतात कसं चालतं आहे, काय चालतं आहे, तर हे मी तुम्हाला आता शेतात चालू केल्यावर पुढे दाखवतोच। तर अशा पद्धतीने हे पॉवर टिलरचं नेमकं काम चाललं। आता माती कशी लागत्या, काय लागत्या, हे आपण शेतामध्ये बघू। मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये आपण ऊसामध्ये थोडी बाळ बांधणी करायचं काम करायलो आहे पॉवर टिलरच्या सहाय्यानं। तर त्यामध्ये नेमकी आपण पॉवर टिलरच्या सहाय्यानं कशी बांधणी करतो आहे, माती कशी उडून लागत्या, ही थोडक्यात तुम्हाला सांगतो। आता आपलं ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर आपला उद्देश काय आहे, लागण अजून तशी छोटी आहे पण फुटवायची संख्या जास्त व्हायला लागली आहे, ह्यामुळं आपण माती ह्याला लावायला लागलो आहे। ह्याच्यामध्ये जास्त पण माती पडू नये म्हणून आपण कडचं एक एक थोडं पातक कमी ठेवलं ह्याच्यामध्ये। पण माती कशी उडून लागत्या हे तुम्हाला आता दाखवतो। आता थोडक्यात बघा, पॉवर टिलरचा उपयोग नेमका आपण माती
रिवर्स पावर चालवून माती उडवून लावण्यासाठी कसा करतो, तर हे तुम्हाला थोडक्यात इथं पाहायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं तुम्ही बघा, रिवर्स चालवल्यानंतर पॉवर टिलरनं माती कशी उडून पडत्या. आता हे जर ऊसाच्या गच्च्यात जर तुम्ही बघितलं तर इथं बघा केवढी माती पडत्या. तर ही अशी उडून माती उचलून टाकली जाते पॉवर टिलर सहाय्यानं. बैलानं ज्यावेळेला तुम्ही माती लावता किंवा ट्रॅक्टरच्या अवजाराने एखाद्या माती ढकलता त्यावेळेला ती माती फक्त ढकलून दिली जाते, पण पॉवर टिलरच्या सहाय्यानं ऊसाच्या बुड्यात माती पडते. आता बघा इथं आणि दुसऱ्या बाजूने ज्यावेळेला पॉवर टिलर आपण चालवू तर ते पॉवर टिलर चालवल्यानंतर अशा पद्धतीनं माती पडते. आता ह्याच्यात आपण थोडीशी गवण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचं कारण मी सांगितलं की मगाशी फुटवा ह्याच्यामध्ये थोडासा जास्त झाला आहे म्हणून लवकर थोडीशी बांधणी आपण करतो आहे बाळबांधणी. पण आता आपण काय करणार आहे, अजून थोडे दिवस ऊस ज्यावेळेला वर येईल अजून जरा, तर त्यावेळेला मग परत मजुरांच्या सहाय्यानं ही माती अशी ढकलून ही गव्हाण आपण अशी मुजवून घेणार आहे. म्हणजे असे बघा की अशा पद्धतीनं आपण माती ढकलून परत ही गव्हाण जी पडते ती मुजवून घेणार आहे. पाणी जाण्यापुरतं इथं स्ट्रक्चर आता आपण केलं आहे. अशा पद्धतीनं पॉवर टिलरचं काम मित्रांनो नेमकं चालतं. पॉवर टिलर शेतामध्ये यूज करण्यासाठी स्किल माणूस पाहिजे, त्याला ट्रेनिंग पाहिजे. नवीन माणसाला लवकर जमत नाही, थोडं शिकावं लागतं. तसं ते मागं रोटावेटर असल्यामुळं थोडं घातक पण आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला लागणार. थोडं चालवताना तुम्ही व्यवस्थित एकदा शिकला की जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. तर ही झाली पॉवर टिलरच्या विषयी माहिती, माती कशी लावली जाते ह्या सगळ्या गोष्टी. मोठ्या बांधणीच्या वेळेला आहे ह्याच ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालवून परत एकदा रिवर्स आणि परत यामागं रिझर चालवला जातो, म्हणजे भोंडा चांगला फॉर्म तयार केला जातो. अशा पद्धतीने नियोजन मित्रांनो आपल्याला पॉवर टिलरच्या सहाय्यानं करायचं आहे. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली जरूर द्या. आणि अशाच ऊस पिकाविषयीच्या माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आपण आपल्या पेजवर किंवा ग्रुपवर बघत असाल तर तो आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.